लाईट गेलेला आहे, लाईटीचा काही भरोसा नाही, कधी येते माहिती नाही, त्याच्यामुळे जेवण चालू करून दिले. हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. संध्याकाळ झालेली आहे, घड्यामध्ये 7 वाजले आणि मी मस्त रेडी झालेली आहे. तर आवरलं आहे माझं, आता मी चालली आहे एका कार्यक्रमाला. कुठे जाणार, कशासाठी, कोणता कार्यक्रम, सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओवर स्किप न करता बघत रहा. चला आता वेळ झाला आहे आम्हाला, बाहेर पावसाची रिमझिम पण चालू आहे, पण तरी जावंच लागणार आहे. मिस्टर पण बसले, चला चला. मी स्कार्प घेते कारण पाऊस चालू आहे ना. आलो आता आम्ही इथे ज्वालामाता लॉन्सला, पाऊसाची रिमझिम चालू आहे, स्कार्प बांधला रुक्याला आणि चला आता मध्ये फंड मध्ये चालू जायचंय. बरेच पाहुणे आलेले उत्तुंग यशाचं शिखर गाठणाऱ्या पूजा देसाई पूजा लोंढेच्या ठिकाणी कौटुंबिक सोहळा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छानं तिच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा देणारा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी मी काही मान्यवरांना निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. आता तुम्हाला मामांचं बोलणं ऐकून समजलंच असेल मी या ठिकाणी का आली आहे. तर आमच्या सिन्नरमधील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी कुमारी पूजा रतन लोंढे आज ही पोलीस उपनिरीक्षक PSI पदी हिची निवड झाली ना, तर तिचा गुणगौरव समारंभ, सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे. तर त्याच्यासाठी मला सकाळी निमंत्रण आलं होतं ना, म्हणून मग मी या कार्यक्रमासाठी हजर राहिली. तर चला सर्व काही तुम्हाला इथे व्हॉइसओवरच करून सांगते मी. मामी पण आलेलो होत्या, तर आम्ही सर्वजण इकडेच बसलेलो होतो आणि स्टेजवर जे माईकवरती बोलत होते ना ते माझे मामा. तर तुम्ही सर्वजण ओळखताच मामाला, याआधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आणि इथे स्टेजवरती काही सिन्नरचे प्रतिष्ठित मान्यवरांना बोलवण्यात आलं फोटोला हार घालण्यासाठी. आणि पूजाच्या शाळेमध्ये शिकली होती ना महात्मा ज्योतिबा फुले, त्या शाळेचे मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक सर्वजण आलेले होते. सिन्नरचे नगरसेवक आणि सिन्नरच्या माजी नगरसेवक सविताताई लोणारे त्यांनाही इथं आमंत्रित करण्यात आलं. तर त्यांना शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करताय. आणि त्यांची दुसरी ओळख सांगते तर माझी सर्वात लहान बहीण आहे ना जया, तर जयाच्या त्या सख्या ननंदबाई, तर त्यांना इथे बोलवलं आणि सर्वजण इथे स्टेजवरती बसलेले. तर पूजाचे वडील सर्वांचा सत्कार करताय शॉल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. आज खरं तर पूजाच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज त्यांच्या मुलीने त्यांचं कुठेतरी नाव रोशन केलं. आणि पूजाला अजून पण दोन बहिणी आहे, पूजा ही सर्वात मोठी. तर PSI पदासाठी तिची खूप वर्षापासून धडपड होती आणि जिद्दीने आज ती तिच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली. तर खरंच आपल्या मुलीने काहीतरी करून दाखवलं ना, तर याचा आनंद आईबापांपेक्षाही बाकीच्यांना सुद्धा होतो. कारण गावच्या लोकांना सुद्धा काहीतरी मोठा अभिमान वाटतो की आपल्या गावची मुलगी काहीतरी झाली आहे, काहीतरी बनली आहे, गावाचं कुठेतरी आपल्या नाव निघतं आहे. तर खरंच आमच्या सिन्नरमध्ये बरेच मुलं मुली आहे की ते खूप मोठ्या पदावरती आहे आज. आणि खरंच असंच मुलांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे. कार्यक्रम संध्याकाळचा होता, बरेच लोक आले होते पण काहींना पावसामुळे यायला जमलं नाही. रोशनी पण आलेली होती, रोशनी आणि पूजा लोंढे एकाच क्लासरूममध्ये शिकायला होत्या, तर ती आली. आणि बऱ्याच मान्यवरांनी इथे स्टेजवरती पूजाबद्दल थोडंसं भाषण केलं, तिचं कौतुक केलं. आणि हा कार्यक्रम चालूच होता पण मला अजून एका ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे मग मी पूजाला श्रीफळ आणि शॉल देऊन तिचा सत्कार केला. पण ते काही शूट झालंच नाही आणि त्यानंतर मग मी निघून आली. चला चला, किती पाऊस आहे राहून, बापरे. आम्ही तर खूप ओलं झालो आहे, का जोराचा पाऊस. आणि आम्ही पावसामध्ये चालो, प्रियंकाचा बर्थडे काय वाजलं ना, अंधारा चालणार आहे, लाईट गेलेली आहे का असं वाटतंय मला, लाईट गेलेली आहे. पाऊस लागला, सर्वच ओले झाले.
आले बाबा, आम्ही खूप ओलं झालो, इतका जोराचा पाऊस, तुझी गाडी असती तर आम्ही आलो असतो. एवढे बसले का अंधारात? लाईट गेली का? आम्ही लाईट आणायची. फ्रीज मध्ये ठेव आपला केक. हे इकडे बसले का सगळे? जॉन माताला नाही ग, लाईट नव्हती, इन्व्हर्टर लावलेलं होत. मी जास्त नाही झाली पण मिस्टर खूप जास्त झाले. पूर्ण ओले लाईटी गेल्यामुळे सर्वजण जेवायला बसले अंधारामध्ये. सागर भाऊला जास्त भूक लागली आहे. कॅन्डल डिनर? बर बर, कॅन्डल डिनर आहे राहुल तुमच? कॅन्डल लाईट डिनर आहे. हा बसा बसा. फुगे फुटले का? बाकीचे पडले. काय केलाय बेत स्वयंपाकाचा? पावभाजी कोणी केली? मीच केली. छान बनवली. पाव गरम करताय का तिकडे? अंशू, अंशूची आणि माझी कट्टी आहे. अंशू बोलत नाही सध्या. लाईट गेलेला आहे. लाईटीचा काही भरोसा नाही, कधी येते माहिती नाही. त्याच्यामुळे जेवण चालू करून दिले आहे. बर्थडे सेलिब्रेशन नंतर करणार आहे लाईट आल्यावर. लाईट आली आहे, पटापट जेवण करून घ्या, पुन्हा लाईट जाईल. हा का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. अंशू आणि शिव बघा कसे बसले पप्पा मध्ये जेवायला. पाय नाही बाजू असा तर हाय सर्वांना. सर्व म्हणतात अंशू ना बोलत नाही. बघताय ना काय आमच्या अंशू ना आता बोलत नाही. आता माझ्याशी पण बोलत नाही. मी जात नाही ना भेटायला रोज, त्यामुळे कट्टी कट्टी धरली अंशूने माझ्याशी. म्हणते घेते. जेवली का तू? जेवली का? काय खाल्लं? पावभाजी. अजून अजून तुला पावभाजी आवडती? केक खायचा? तुला केक आवडतो का? कोणाचा बर्थडे? बाई दीदीचा. प्रियंकाला बाई दीदी म्हणतो आम्ही सर्वजण लाडाने. तिच्या बर्थडेला आम्ही सर्वजण आलोय. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना आमच्याकडे ना लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. तर पाऊस चालू होता बाहेर, त्यामुळे लाईट ना येत जात होती. बराच वेळ लाईट नव्हती. त्यानंतर लाईट आल्यानंतर मग सगळ्यांनी ठरवलं की आधी जेवण करून घ्यायचं, नंतर बर्थडे सेलिब्रेशन करू प्रियंकाचं. त्यामुळे मग सर्वजण जेवायला बसले. आई, मोठ्या बहिणीचे सासूबाई, त्या पण आई शेजारी बसलेले आहे. प्रियंकाच्या सासूबाई, जया, मोठी बहीण, मी, आम्ही सर्वजण जेवतोय. पावभाजी केलेली होती. आमचं सर्वांचं जेवण झालं आणि त्यानंतर आता प्रियंकाच्या बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू झाली. तर घरातल्या घरात साध्या सिंपल पद्धतीमध्येच बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. राहुलने पण तिच्यासाठी केक आणलेला होता आणि सौरभने पण हा रसमलाई केक बनवला होता प्रियंकासाठी. तर सर्वात आधी आईने प्रियंकाला ओवाळं, ऑक्शन केलं तिचं आणि जास्त काही कोणाला सांगितलं नाही. संध्या पण तुम्हाला इथे दिसत नाही कारण संध्या लोणारवाडीला राहते. बाहेर पाऊस चालू होता ना तर तिला काही पावसात येता येईना, त्यामुळे ती नाही आली. आणि ह्या प्रियंकाच्या सासूबाई आहे तर त्यांनी पण प्रियंकाचं ऑक्शन केलं, तिला ओवाळलं आणि तिला आता गिफ्ट देत आहे. काहीतरी त्यांनी घेतलेलं आहे तिच्यासाठी. तर प्रियंकाच्या घरी बरेच जण आलेले कारण आता ती नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेली ना. तर
सर्वजण तिचा फ्लॅट बघून गेलेले. आणि ज्या ज्या वेळेस सर्वजण आले ना तिच्या घरी, त्यावेळेस तिने सर्वांसाठी खूप छान छान मस्त काही ना काही बनवलं आहे, खाऊ घातलं आहे, पार्टी दिली आहे. त्यामुळे मग आज हा छोटासा साधा सिम्पल बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम इथे तिने ठेवला होता. फक्त मावशी आणि मामा आम्ही एवढेच होतो. तर आता प्रियंकाची मम्मी म्हणजे माझी मोठी बहीण अरुणाका तिचं औक्षण करते. प्रियंकासोबत अंशुने आणि सईने पण केक कट केला. लहान मुलांना आहे ना केक कापायला खूप आवडतो आणि खायला पण खूप आवडतो. प्रियंकाच्या मिस्टरांनी प्रियंकाला केक खाऊ घातला आणि बघ आपला शिव त्यालाही केक खायचा होता तोही आला. तर मुलांना असं झालं होतं की कधी केक कट होईल आणि खायला भेटेल आम्हाला. अंशू आणि सई बघा कशी मस्त केक खात आहे. आणि प्रियंकाचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं. तर सर्वांनी तिला व्हिडिओमधून भरभरून आशीर्वाद प्रेम शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद करते. आणि तिला तिच्या मिस्टरांनी काहीतरी छोटंसं मस्त गिफ्ट दिलं आहे. आणि आता सर्वजण तिला ओवाळल्यानंतर तिला केक खाऊ घालताय, फोटोशूट करताय. प्रियंकाचा भाऊ सौरभ आणि प्रियंकाची होणारी वहिनी साक्षी दोघांनी पण ना प्रियंकासाठी वेगळे वेगळे गिफ्ट आणले होते पॅकिंग करून. तर प्रियंका बोलत होती की यावर्षी मला दोन दोन गिफ्ट, पण पुढच्या वर्षी हे मला दोघे मिळून एकच गिफ्ट देतील. त्यामुळे जोक झाला आणि खूप सर्वजण हसत होते ते ऐकून. तर छान मस्त त्यांनी फोटो काढले. कसा आहे अगं, तुला तीन अलग अलग केक लागत होते. पाहू तीन अलग अलग केक आणले ना, आणले ना. बस मग इथं दरवाजा धन्यवाद. आपली पूजा खूप उशिरा आली होती. तर तुम्हाला माहितीच आहे ती हॉस्पिटलमध्ये असते, रात्री यायला तिला उशीर होतो. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर ती आली, आल्या आल्या तर जेवायला बसली आहे. आणि तिच्यासोबत आमचे होणारे जावई पण होते, प्रियंकाने त्यांना पण बोलवलं होतं. तर त्यांनी पण प्रियंकासाठी ना केक आणलेला होता. केक आणल्यानंतर मग पुन्हा प्रियंकाचं बड्डे सेलिब्रेशन त्यांनी दोघांनी मिळून केलं, कारण ते दोघे नव्हते ना त्यामुळे. आणि त्यावेळेस आम्ही घरी निघून आलो कारण बराच उशीर झाला होता ना. त्यांचं उद्या मम्मी जाते वाटलं. आधी खाऊ घाला, मम्मी फोटो काढते. Thank you.
प्रियंकाचा बर्थडे झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण घरी निघून आलो, मी आणि मिस्टर. तर आम्ही ओलेच होतो त्यामुळे आम्हाला कपडे चेंज करायचे होते, पण पूजा तिथेच थांबली होती कारण ती खूप दिवसांनी प्रियंकाच्या घरी गेली होती, त्यामुळे मग ती तिथे गप्पा मारत बसली जरा वेळ आणि नंतर मग ती घरी आली. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.